सुशांतला न्याय कधी मिळणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि याच संदर्भातल्या बातम्या पाहतो आहोत आपण. आता रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू झालेली आहे. रिया चक्रवर्तीची सीबीआयकडनं चौकशी सुरू झालेली आहे. चौकशीसाठी रिया चक्रवर्ती ही डीआरडीओ गेस्ट हाऊसवरती पोहोचलेली आहे. 8 दिवसानंतर सीबीआय पहिल्यांदाच रियाची चौकशी करणार आहे. सिद्धार्थ पिठाणी, नीरज कुमार, सॅम्युअल मिरांडा यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. रिया चक्रवर्तीची चौकशी सीबीआयकडनं सुरू झालेली आहे. चौकशीसाठी रिया ही डीआरडीओ गेस्ट हाऊसवर पोहोचलेली आहे. 8 दिवसानंतर सीबीआय पहिल्यांदाच रियाची चौकशी करणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी संजय पिळणकर आपल्या सोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. संजय, काय सांगाल आता अखेरीस 8 दिवसानंतर सीबीआयनं रियाची चौकशी करायला सुरुवात केलेली आहे? नक्कीच, आज पहिल्यांदा सीबीआयने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे कालच्या दिवशी, 7व्या दिवशी सुद्धा पहिल्यांदा रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला सीबीआयने चौकशीसाठी डीआरडीओच्या ऑफिसला बोलावलं होतं. तब्बल 14 तास त्याची कसून चौकशी करण्यात आली होती. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती प्रमुख सूत्रधार आहे असं सांगण्यात येत आहे. परंतु या सर्वांची कल्पना सीबीआयला होती आणि त्याचबरोबर सीबीआयने जो मुंबई पोलिसांकडून ईडीकडून जो अहवाल घेतला होता त्यामध्ये सुद्धा संपूर्ण प्रकरणाची तपासणी केल्यानंतरच त्यांनी आता रिया चक्रवर्तीला ताब्यात घेतलेला आहे. आणि ह्या चौकशीनंतर कदाचित रिया चक्रवर्तीला अटक करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. कारण ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये एक एक धागेदार नवीन नवीन सीबीआयला सापडत आहेत त्या अनुषंगाने हा तपास वेगाने होताना दिसत आहे. अगदी खरं संजय, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं नवनवीन धागेदोरे सापडत आहेत सीबीआयला आणि त्यानुसार हा तपास होतोय. संजय, महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतोय की आता सुशांत सिंग या मृत्यूच्या प्रकरणामध्ये 3 वेगवेगळ्या संस्थांकडनं रिया चक्रवर्ती आणि तिच्या परिवाराची चौकशी केली जाते. एक तर ईडीकडनं चौकशी केली जाते, दुसरी सीबीआयकडनं चौकशी केली जाते आहे आणि तिसरी चौकशी ही नार्कोटिक्स विभागाकडनं केली जाते आहे. त्यामुळे ठरवलं तर या तिन्ही विभागांकडनं तिला त्वरित अटक केली जाऊ शकते. मात्र या सगळ्यांचा ताळमेळ जो असणार आहे तो सीबीआयकडे असणार आहे. त्यामुळे 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये रियाला कधीही अटक होऊ शकते. नक्कीच, सर्वात महत्वाचं म्हणजे नार्कोटिक्स विभागाकडून रियाला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यामध्ये तिच्या बाबत जो आहे तो गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. कारण ज्या पद्धतीचं जया शहा या महिलेशी तिचं संभाषण झालं होतं, व्हॉट्सअप चॅट जे नार्कोटिक्स विभागाच्या हाती आलं होतं त्या अनुषंगाने तिच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला. त्यामुळे नार्कोटिक्स विभाग तिला कुठल्याही क्षणी अटक करू शकतं. परंतु नार्कोटिक्स विभागाने तिला अटक केल्यानंतर ती जामिनावर सुटू सुद्धा शकते किंवा तिला तत्काळ जामीन सुद्धा भेटू शकतो. परंतु सीबीआय ज्या पद्धतीने पुरावे आपल्या हाती जमा करत आहे त्या अनुषंगाने जर तिला अटक केली तर ती लवकर जामिनावर सुटणार नाही किंवा जास्तीत जास्त अवधी ती त्यांच्या ताब्यात राहील ह्याची सुद्धा दखल जी आहे ती सीबीआय घेत आहे. म्हणूनच कदाचित या प्रकरणामध्ये रियाला अटक करण्यापूर्वी सर्व धागेदोरे तपासूनच मजबूत हाती आल्यानंतर. संजय, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं सर्व धागेदोरे हाती आल्यानंतरच रियाला अटक केली जाणार आहे. मात्र आज जर आपण बघितलं तर आजच्या प्रकारामध्ये जवळपास चौघांची एकत्रितपणे चौकशी केली जाते आहे. सिद्धार्थ पिठाणी, नीरज कुमार, सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती हे सुद्धा डीआरडीओ कार्यालयात आलेले आहेत. रिया चक्रवर्तीची पण चौकशी त्याच ठिकाणी होते आहे. काय सांगाल? नक्कीच, कारण ह्या संपूर्ण प्रकारामध्ये आपण पाहिलं तर रिया चक्रवर्ती आतापर्यंत जी काही तिने ईडी असेल किंवा मुंबई पोलिसांना जी जबाब नोंदवला देण्यात आला त्यांनी संपूर्णपणे सहकार्य दिलं नव्हतं. परंतु कालच्याच दिवशी ज्या पद्धतीने ती मीडियासमोर प्रकट झालेली आहे, काही दूरचित्रवाहिनींना तिने मुलाखती दिल्या आहेत, ह्या अनुषंगाने सुद्धा सीबीआय तिच्या मुलाखतीवरून सुद्धा आता तिला प्रश्न उपस्थित करू शकते. कारण बऱ्याच गोष्टीचा खुलासा आहे त्या मुलाखती दरम्यान तिने केलेला आहे आणि ते चित्रण सुद्धा जे आहे ते सीबीआयने आपल्याकडे घेतलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा तिला आज प्रश्न विचारले जाऊ शकतात. परंतु सर्वात महत्वाचा याच्यामध्ये हा सुद्धा मुद्दा आहे, शोविक चक्रवर्तीची काल चौकशी केल्यानंतर त्याच्याच जबानीतून बरेच मुद्दे समोर आल्यानंतर आज या बहीण भावांची दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली जाण्याची शक्यता. अगदी खरे. संजय, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही ज्या पद्धतीने माहिती देत आहे की अनेक मीडिया समोर रिया चक्रवर्तीनं आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, तिन्ही मुलाखती दिलेल्या होत्या, मात्र ही मुलाखत देताना तिच्या चेहऱ्यावरती सुशांतच्या मृत्यूचं दुःख हे कुठेही दिसून आलेलं नव्हतं किंवा त्याच्या आत्महत्येच्या चिंतेचा काळजीचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता.
दोन गोष्टी याच्यातनं समोर येऊ शकतात. एकतर तिला आता या प्रश्नाचं काही वाटतच नाहीये, किंबहुना ती दावा करते की या सगळ्याशी माझा काही संबंधच नाहीये. नक्कीच, ज्या पद्धतीने आपण पहिले 14 जूनला सुशांतने आत्महत्या केलेली होती आणि नंतर 15 तारखेला ज्या पद्धतीने शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह आहे ज्याला अंतिमविधीसाठी जेव्हा पाठवण्यात आला किंवा अंतिमविधी करण्यात आली त्या दरम्यान क्षमा करो बाबू हे वक्तव्य जे होतं ते रिया चक्रवर्तीने म्हटलं होतं आणि त्याचा बराच मोठा अर्थ निघतो. कारण एकंदरीत त्यानंतर तिने ह्याच्यावर संपूर्ण तपासानंतर असं सांगितलं होतं की या संपूर्ण प्रकारामध्ये जे होते ते सुशांतनीच त्याला कारणीभूत होता. कारण ज्या पद्धतीने ड्रग्सच्या आहारी गेला होता त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं आणि म्हणूनच ते काय, परंतु हा त्याच्या मृत्यूनंतर अशा पद्धतीचा तपास होणार आहे किंवा एवढा यंत्रणांचा ससेमिरा तिच्या मागे लागणार आहे हे का तिला पूर्वीपासून ठाऊक होतं का, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच सीबीआय असेल किंवा रियाचं वर्तन होतंय, रियाच्या वर्तनाच्या वरती वेगवेगळे आक्षेप नोंदवले जात आहेत ते पाहता अनेक गोष्टींची उत्तरं मिळणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत अनेक गोष्टींची उत्तरं ही मिळणार नाहीत तोपर्यंत या प्रकरणावरती भाष्य करणं कठीणच असणार आहे. धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.